दादांना विनंती आहे की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाऊन आपण हा पुरस्कार दीपेशांना प्रदान करावा, ही विनंती आहे. आकर्षक ट्रॉफी आहे महाबळेश्वर प्रीमियर लीगची, ती ट्रॉफी आम्ही आता दीपेशांना प्रदान करत आहोत. आदरणीय आमचे शरददादा बावळेकर साहेबांच्या शुभासे आम्ही हा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत. पाच सामना सुरू करू नका, पॅनल्टी लागेल जर अतिरिक्त खेळाडू नसेल तर. दोन्ही टीम पॅनल्टी लागेल, पहिला बॉल पडला अतिरिक्त खेळाडू नसेल तर पॅनल्टी लागेल. आपण ट्रॉफी आणि त्याचबरोबर टी शर्ट त्यांना प्रदान करत आहोत. सामनावीराचे हे दोन पुरस्कार आहेत. दादांच्या शुभासे आपण दोन्ही पुरस्कार प्रदान केलेले आहेत. दादांना विनंती आहे की आपण सानपन्न व्हा. हा चौकार आला आहे, सामना तुमच्यासमोर रंगतोय ना दोन संघांमध्ये. एका बाजूला संघ आहे श्री शिव भैरवी, जो संघ आहे श्री आकाश दादा राऊत यांचा. एका बाजूला बावळेकर ब्रदर्स, श्री राजेंद्रप्पा बावळेकर, श्री ओमकार दादा बावळेकर, श्री अजित दादा बावळेकर, श्री नितीन दादा बावळेकर यांच्या मालकीचा संघ. त्यांच्या खेळाडूंमध्ये सुरू आहे हा सामना. बॅटिंग करताना आतापर्यंत टीम बावळेकर ब्रदर्सने बनवलेल्या आहेत चार धावा, आणि बॅटिंगमध्ये गणेश आणि गौरव. तर षटक क्रमांक एक साठी श्यामराव. आतापर्यंत हाताळलेले बॉल दोन, धावा खर्च केलेले आहेत चार. बॅटिंग करताना गौरव दोन बॉलच्या पाठीमागे चार बनवत आहेत. तर माफ करा, करेक्शन आपण करूया. गणेश यांच्या बॅटमधून या चार धावा आहेत आणि गणेश यांनी खेळलेले बॉल दोन आहेत. टप्पा पडल्यानंतर बॉल निश्चित पायाला जाऊन भेटतोय. थाय पॅडला कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे नाही. श्यामराव कमबॅक करतायत, तीन बॉल टाकले, चार धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. राऊंड द विकेट आलेले आहेत. उजव्या हाताने गोलंदाजी करतायत. समोर बॅट्समन गणेश तयार. यावेळेला वळवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाने बॉल थांबवलाय. निश्चित पायाला लागून बॉल हा उजव्या बाजूला गेला होता, मैदानाच्या ऑफसाईडला गेला होता. परंतु कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे नाही आहे. निश्चित इथे पहा व्हाईट बॉल आहे, पंचांनी कळवलाय. पण या बॉलची दिशा खराब आहे, डायवेस्टीच्या बाहेर. अडवण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगला करण्याचा प्रयत्न फसला. व्हाईट प्लस चार, धावा मिळतील पाच. यावेळेला प्रतिम दिशा या बॉलची. टप्पाही चांगला होता, टप्प्यावरचा ताबा खास करून चांगला होता. पण टप्पा अगदी टप्पा पडला बॉल आतमध्ये आला. दिशा प्रतिम होती, बॉलला गरकन वळवलं. ऑफ ब्रेक. आता पुन्हा एकदा बॉल सीमा रेषेच्या बाहेर, चार धावेंसाठी आलाय तो चौकार. धावसंख्या झपाट्याने पुढे चालले. पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया, राऊंड द विकेट. एक पाय पुढे घेतला होता, मन बनवलं होतं की पुढे पाय घेत याला दिशा द्यायची, आणि अप्रतिम दिशा. बॅटिंग करताना गणेश यांचा खेळ बहरला. धावसंख्या आहे 13 धावा, शून्य गडी बाद, पहिल्या षटका अखेरीस. एका षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावरती आहे 13 धावा. आता स्ट्रायकर एंडला गौरव, तर षटक क्रमांक दोन सागर तयार. ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या स्टीकडून, उजव्या स्टीच्या बाहेर लेग ब्रेक. बाईच्या चार ना पंच, बाईच्या चार धावा आहेत. बॉल चांगला आहे, बाईच्या चार धावा आपण अंकित करूया. टीमच्या स्कोरबोर्डमध्ये धावसंख्या आहे 17. बॉलर तयार, नो बॉल पंचांनी कळवलाय. आणि नो प्लस चार, धावा मिळतील पाच. खराब बॉल, ओव्हर स्टेपिंग, क्रीजचं उल्लंघन केलंय सागर यांनी, आणि बॉलने गॅप शोधलाय चार धावेंसाठी. धावसंख्या आहे धावफलकावरती 22 धावा, 1.1 बॉलचा खेळ संपलाय. डॉट आलाय, कमबॅक केलेला आहे. गणेश गौरव जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. राऊंड द विकेट, दिशा खराब, पंचांनी कळवलंय की व्हाईट बॉल. सागर यांना दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल, जे नकारात्मक बॉल टाकलेले आहेत त्याचा विचार करावा लागेल, आणि चांगली गोलंदाजी करावी लागेल.
23 जावा शून्य गड़ी बाद अशी स्थिति आहे। बॉलर पंचाने खेळवले व्हाइट बॉल आहे, आपण ती धाव अंकित करूया। बॉलर तैयार, सागर राउंड द विकेट, उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल, पंच धावा, ओके बाईच्या चार धावा। या षटकामध्ये बाईच्या धावा अधिक आल्या, खास करून गौरव बॅटिंग करताय चार वरती, गणेश बॅटिंग करताय आठ वरती, म्हणजे या दोन फलंदाजांच्या बॅटमधून अवघ्या धावा 12 आल्यात, बाकीच्या धावा या बाईज आणि लेग बाईजच्या आहेत। म्हणजे कुठेतरी याचा विचार गोलंदाजी करताना टीम श्रीशू भैरवीला करावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल। अद्यापही या संघाला विकेट मिळाली नाहीये आणि या संघाने 32 धावा खर्च केलेले आहेत। बावळेकर ब्रदर्स या टीमची चांगली स्थिती, बॉलर तयार सागर, परंतु आणखीन एक खराब बॉल। पा, दिशा असणं फार महत्त्वाचं आहे, जीवनाला जर दिशा नसेल ना तर जीवनाची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही, आणि क्रिकेटमध्ये जर एखाद्या गोलंदाजाला दिशा नसेल ना तर टीमची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही, त्यामुळे दिशेला फार महत्त्व आहे आणि योग्य दिशेने बॉल टाकणं आता सागर यांना फार महत्त्वाचं आहे। बॅट्समन गौरव स्ट्रायकर एंडला आहेत, 6 बॉलच्या पाठीमागे 12 वरती खेळत आहेत सागर, पुन्हा तयार, एक पाय पुढे काढत, हा चांगला बॉल आहे, ही सागर यांची ओळख आहे। पर्व क्रमांक 1 पहिला बॉल जर कोणी टाकला ना तर सागर यांच्याच नावाची दखल घ्यावी लागते। महाबळेश्वर प्रीमियर लीगचा पहिला बॉल टाकणारे खेळाडू सागर आहेत आणि षटक क्रमांक 2 ते हाताळत आहेत। धावसंख्या आहे 38 धावा शून्य गडी बाद 5। त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही खेळाडूला प्रेक्षकाला आपली गाडी पार्क करता येणार नाही। अनिश्चित बॉलर तैयार, यावेळेला वळवण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन, खेळाडू बाद, पहिला सुयश मिळत आहे टीम श्रीशिव भैरवीला। शेवटचा बॉल या अगोदर डॉट होता, दडपण आणणारा बॉल होता फलंदाजांवरती आणि तो सागर यांनी टाकला आणि त्यानंतर टीमला मिळालेलं पहिलं सुयश होतं। शामराव यांनी संघासाठी पहिली विकेट टिपली आहे। मैदानाच्या आतमध्ये शेखर बॅटिंगसाठी आलेले आहेत, क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत, बॉलिंगसाठी शामराव आहेत ज्यांनी षटक क्रमांक पहिलं हाताळलं। यानंतरचा सामना आपण अनाऊन्स करत आहोत, यानंतरचा सामना श्री गणेश वॉरियर्स विपक्ष जीबी कोळियाळी रामगड असा होणारा सामना आहे। खराब क्षेत्ररक्षण दुसरा मिळेल तो 4 धावेंचा, बॉल सीमापार चौकार। पुन्हा एकदा या फटक्याची क्रिया आपण पाहूया, अप्रतिम फटका, जबरदस्त बैठा फटका अंडरआर्म क्रिकेटचा। बॉलचा वेग भन्नाट होता, शामराव यांनी या बॉलच्या पाठीमागे वेगावरती भर दिला आणि हाच वेग फलंदाजांना प्रभावित करून गेला। हो, अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्ही काही बॉल वेगाने हाताळू शकता, काही बॉल स्पिन करू शकता, काही बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकू शकता, हे मिश्रण आहे अंडरआर्म क्रिकेटमध्ये गोलंदाजीमध्ये। म्हणजे अंडरआर्म क्रिकेटची गोलंदाजी वेगळी आहे, अंडरआर्म क्रिकेटमध्ये क्रीज छोटं असतं त्याच्यामुळे तुम्हाला नो लाईनची मर्यादा असते, टॅप करण्याचा प्रयत्न टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आला होता, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केली आहे, धावसंख्या भरारी घेतली आहे, जाऊन पोहोचली आहे 43 धावा एक गडी बाद टीम बावळेकर ब्रदर्स। यावेळेला टॅप केलाय बॅक टू द बॉलर, अडवलाय आपल्याच फॉलोथ्रूमध्ये शामराव यांनी। षटक क्रमांक 3 खेळ संपला, स्ट्रॅटेजिक टाइमआउट अर्ध्या मिनिटाचा दोन्ही संघांसाठी, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 43, अर्ध्या मिनिटाचा धोरणात्मक वेळ महाबळेश्वर प्रीमियर लीगचा आपण प्रदान केलाय। तत्पूर्वी आपण सामना अनाऊन्स करूया, श्री गणेश वॉरियर्स विपक्ष जीबी कोळियाळी रामगड आपल्यामध्ये सामना होईल, आपण तयार राहावा। त्याचबरोबर आपण ऑफिशियल स्पॉन्सर, आपण 5 स्पॉन्सरचे अनाऊन्समेंट प्रति स्ट्रॅटेजिक टाइमआउटमध्ये आपण करणार आहोत, त्याची नोंद आपण घ्या।
43वा एक गडी बाद अशी स्थिती आहे. प्रथम बॅटिंग करताना आम्हाला पहिला पुरस्कार या स्पर्धेला 51,000 रुपयाचा रोख पुरस्कार आदरणीय राजेंद्र शेठ राजपुरे साहेबांच्या वतीने मिळालाय. द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचा पुरस्कार 41-31 महाबळेश्वर क्रिकेट बोर्डने दिलाय. चतुर्थ क्रमांकाचा पुरस्कार श्री प्रवीण शेठ भिल्लार यांच्या वतीने. बाकीचे स्पॉन्सरशिप अनाउन्समेंट पुढच्या स्ट्रॅटेजिक टाइमआउटमध्ये. पंचांनी कळवले नो बॉल. सागर ओव्हर नंबर 4 मध्ये आलेले आहेत. शेखर आणि गौरव निश्चित हा 9+4 5 जावा. गाईडलाईनचं उल्लंघन म्हणजे क्रीज ची गाईडलाईन आहे ना, त्याचं उल्लंघन जर तुम्ही केलं ना तर नो बॉल आहे. म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे सर्व नियम आहेत, त्याची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. राऊंड द विकेट लेफ्ट आर्म टॅप धमाकेदार आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर 4 धावींसाठी बॅट्समन शेखर. अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शेखर बॅटिंग करतायत. 8 बॉल 9 गौरव 8 बॉल 12. उजवस्टीच्या बाहेर वाईट बॉल, जिथे एक प्रश्न सातत्याने उभा आहे गोलंदाजी करताना टीम श्री शिव भैरवी या टीम समोर, जिथे भरपूर अतिरिक्त धावा या टीमने खर्च केल्यात. नो बॉल आहे. फलंदाज क्लीन बोल्ड होते परंतु बालंबाल बचावलेले आहेत. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. पुन्हा एकदा पाहूया ओव्हर स्टेपिंग आणि पंचांनी कळवलं की हा नो बॉल. दिशा प्रतिम होता, बॉलही चांगला होता, परंतु खाली आपल्या पायांवरती बंधनं ठेवू शकले नाहीत आणि क्रीजचं उल्लंघन केलं. पंचांनी कळवलं की हा नो बॉल आहे. टच नो, अतिरिक्त धाव धावफलकेमध्ये आपण ॲड करूया. फ्री हिटचा बॉल अंडरम क्रिकेटमध्ये नसतो, त्याच्यामुळे अंडरम क्रिकेटमध्ये फ्री हिटचा बॉल देता येत नाही. अंडरम क्रिकेट म्हटलं की वेगळे नियम, परंतु बॉल सीमा पार. 4 धावींसाठी फरार आलाय तो चौकार. म्हणजे जसं क्रिकेटचं स्वरूप तसे नियम. अंडरम क्रिकेटमध्ये नियम वेगळे आहेत, ओरम क्रिकेटमध्ये नियम वेगळे असतात. बॉलर तयार, परंतु क्रिकेट तुम्ही कसंही खेळा, क्रिकेटमध्ये मजा आहे यात मात्र शंका नाही आहे. व्हाईट बॉल. क्रिकेट तुम्ही गल्लीमध्ये खेळा, क्रिकेट तुम्ही छोट्या मैदानामध्ये खेळा, मोठ्या मैदानामध्ये खेळा, शेतामध्ये खेळा, ढिकळांमध्ये खेळा, मांदांवरती खेळा, क्रिकेटमध्ये मजा आहे याच्यामध्ये शंका नाही आहे. बॉलर तयार. हा बॉल चांगला, याच दिशेने गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी करताना टीम श्री शिव भैरवी या टीमने पंच एक बॉल बाकी आहे का, जिथे आपण चर्चा करत आहोत ना, टॉस जिंकला होता टीम श्री शिव भैरवी या टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय. धावसंख्या आहे 64 एक गडी बाद. दोन्ही संघांकडे तोलामोलाचे खेळाडू आहेत. षटक क्रमांक 14 प्रगतीपथावरती शेवटचा बॉल. फक्त फ्लिक केलाय, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. 68 धावा धावफलकावरती. पा प्रत्येक ओव्हरच्या मध्ये तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकत नाही. दोन्ही संघांना विनंती आहे, तुम्हाला टाइम दिला होता या अगोदर, त्यासाठी आपण सहकार्य करा. पा दोन्ही संघांकडे मजबूत खेळाडू आहेत ज्याची आपण चर्चा करूया. त्यामुळे बॅटिंग करताना टीम बावळेकर ब्रदर्सला चांगली धावसंख्या उभारावीच लागेल. नितीन रांजने ओव्हर नंबर 5 साठी आलेले आहेत आणि बॅट्समन स्ट्रायकर एंडला बॅटिंग करत आहेत. गौरव आणि नॉन स्ट्रायकर एंडला शेखर. टॅप फटका गौरवच्या बॅटमधून अप्रतिम आहे. बॉल सीमा रेषेच्या बाहेर 4 धावींसाठी गौरव यांनी अप्रतिम टॅप केला. अप्रतिम टायमिंग, एक पाय पुढे काढत बॉलच्या मेरिटपर्यंत जाऊन पोहोचले. यावेळेला बॉलने गॅप शोधलाय. हाई बॉल सीमा रेषेच्या बाहेर, क्षेत्रक्षकाचा अडवण्याचा प्रयत्न फसला. बॉल सीमारेषा चिरतोय 4 धावींसाठी. फटकाही फसला होता परंतु फटक्याने गॅप शोधला हे महत्वाचं होतं. गौरव तयार, 20 वरती बॅटिंग करतायत. हाई टॅप चॉप केलाय, क्लासिकल स्ट्रोक, आउटस्टँडिंग, लॉंग अँड स्ट्रॉंग चौकार. एक पाय पुढे काढत हा फटका खेळलाय. फटक्याकडे आपल्या पाहत राहिले गौरव.
24 वरती बैटिंग करता है समोरच्या बाजूने नितिन। आता हा बॉल चांगला पायांवरती टाकला परंतु हाई बॉल गैप शोधतो चार धावांसाठी। म्हणजे कुठेतरी या धावांचा विचार गोलंदाजी करताना श्री शिव भैरवीला करावा लागेल। या वेळेला नो प्लस चार धावा मिळतील पांच आलाय तो चौकार। म्हणजे कुठेतरी गोलंदाजी करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं टीम श्री शिव भैरवी या टीमला। हाई नो बॉल आहे, पंचाने कळवलंय की लाईनचं उल्लंघन केलेलं आहे बॉलने, बॅट्समनच्या समोर जी नो लाईन आहे त्याचं उल्लंघन होत आहे। पायांवरती बॉल ऑन साईडला वळवला, कोणती दाव्या बॉलच्या पाठीमागे नाहीये। या प्रकारची गोलंदाजी गोलंदाजांना करावी लागेल। टॅप उत्तर कोणत्याही खेळाडूकडे नाहीये, बॉल सीमा पार, धावा मिळतील चार, धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते जाऊन पोहोचली आहे 94 धावा एक गडी बाद। टॅप अप्रतिम आहे, काय फटकेबाजी केली आहे गौरव यांनी टॅपची, अप्रतिम, एक पाय पुढे काढत अंड्रम क्रिकेटचं मादक सौंदर्य जर काय आहे ना तर टॅप फटका आहे, आणि तोच इकडे खेळलेला आहे। अंड्रम फटका अंड्रम क्रिकेटमध्ये टॅप फटका हा परवलीचा आहे आणि तोच खेळला आहे। 94 धावा एक गडी बाद अंतिम षटक आणि टॉससाठी आपण विनंती करूया श्री गणेश वॉरियर्स जीबी कोळी आणि रामगड। या वेळेस बॉलला दिशा दिली आहे, हाई बॉल सीमारेषेच्या बाहेर चार धावींसाठी। गोलंदाज सागर आलेले आहेत, सागर यांनी महाबळेश्वर प्रीमियर लीगचा पहिला बॉल टाकला आहे। जसं आपण उल्लेख करतो ना की 2008 प्रवीण कुमार यांनी आयपीएलचा पहिला बॉल टाकला आणि त्यानंतर आयपीएलचे आता किती पर्व आपण पाहतोय, 17वं पर्व व्हाईट बॉल आलाय, म्हणजे सुरू असणारं पर्व 17वं आहे, परंतु आयपीएलचा पहिला बॉल कोणी हाताळला तर प्रवीण कुमार, आणि महाबळेश्वर प्रीमियर लीगचा पहिला बॉल जर कोणी हाताळला तर सागर यांच्या नावाची दखल घ्यावी लागेल। वर्षानुवर्ष ही प्रीमियर लीग पुढे जाईल परंतु पहिला बॉल कोणी हाताळला, सागर। मॅचला पुन्हा होईल सुरुवात, चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 99 धावा धावफलकावरती, अगोदर 103 आपण पाहिल्या। हाई बॉल सीमारेषेच्या बाहेर, आता 103 धावांची बरोबरी केली आहे टीम बावळेकर ब्रदर्सने। या अगोदर जर आपण पाहिलं ना तर 103 धावांचा रेकॉर्ड तोडलाय बावळेकर ब्रदर्सने, एकदा जोरदार टाळी आहे टीमसाठी। या प्रीमियर लीगचा 103 धावांचा रेकॉर्ड तोडलाय। मराठा शिलेदार या टीमची धावसंख्येचा रेकॉर्ड आता 103 तो मोडला आहे, पंचांनी बोर्ड उचललंय। विकेटचं पतन, फलंदाज धावशीच्या स्वरूपामध्ये रनआउट, खराब अंडरस्टँडिंग, दुसरा मिळाला तो विकेटचा। या अगोदर देखील आपण विकेटबद्दल चर्चा केली की रनआउट, सरफराज खान यांची चर्चा पूर्ण राहिली ती आपण पूर्ण करूया। अनिल कुंबळे यांनी त्यांना पदार्पणाची पहिली कॅप दिली आणि अनिल कुंबळे यांनी सांगितलं की मी देखील जेव्हा पहिला सामना खेळलो ना त्यावेळेस मी रनआउट झालो होतो, म्हणजे पदार्पणाची कॅप देताना मी माझं नशीब देखील दिलं होतं त्यांनी असा उल्लेख केला। पण रोडवरती ज्यांनी बाईक पार्क केलेल्या आहेत त्या सर्व गाडी मालकांना विनंती आहे की मोठ्या गाडीसाठी तिकडे अडथळा निर्माण होत आहे, आपण बाजूला घ्या, एका रांगेमध्ये आपण पार्क करा, यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करा। प्रथम बॅटिंग करताना टीम बावळेकर ब्रदर्सने बनवलेली आहेत, 107 धावा 108 धावांचं लक्ष आपण करूया टॉस। वॉरियर्सने टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय घेतलाय, टीम गणेश वॉरियर्स आपण काय घेताय,
त्याचबरोबर आपण टॉस अनाउन्स करत आहोत. पहिलाच बॉल सीमा रेषेच्या बाहेर, धीमाकदार स्वागत. मागणी तसा पुरवठा आता करायला सुरुवात केलेली आहे बॅटिंग मध्ये श्री शिव भैरवी या टीमने. इरादे स्पष्ट, या धावसंख्येचा पाठलाग आम्हाला करायचा आहे, आलाय तो डॉट. पण टॉस जिंकलाय पुढील सामन्याचा श्री गणेश वॉरियर्सने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय टीम जीबी कोळी आळी रामगडला करावी लागेल. प्रथम बॅटिंग, हाई बॉल, दमदार फटका, चौकार. अप्रतिम फटकेबाजी, एक पाय रोवत एक पाय पुढे घेत बॉलला पाठवले सीमापार. फलंदाज बॅटिंग करताना मयूर, बॅट तडपली आज. हा बॉल जो होता ना खोलवर पद्धतीचा, दोन पायांच्या मध्ये जी पोकळी होती ना अगदी त्याच्यामधूनच बॉल क्षेत्ररक्षकाकडे गेला. हाई बॉल सीमारेषेच्या बाहेर, चार धावींसाठी फरार, आराय तो चौकार. फलंदाज मयूर स्विच इटचे फटके, एक पाय पुढे काढत बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. ही अंडरम क्रिकेटची मजा आहे, सर्कलचा अंडरम क्रिकेट आपण महाबळेश्वरचा अनुभवत आहोत. पुन्हा एकदा तोच फटका, मयूरने सीमारेषेला आग लावली आहे. धावसंख्या आहे धाव फलकावरती 16 धावा. अप्रतिम फटकेबाजी मयूर, अगदी दोन पायांमधलं अंतर त्यांनी वाढवलेलं आहे, एक पाय क्रीजच्या आतमध्ये एक पाय पुढे आणि त्यानंतर बॅटला त्याच्याही पुढे नेलंय. म्हणजे आता गोलंदाजांसमोर प्रश्न आहे की मयूर ज्यावेळेस बॅटिंगला येतील ना त्यावेळेस टप्पा कुठे ठेवायचा, लो नो लाईनच्या अगदी पुढे टाकायचा की शरीरापासून दूर टाकायचा. ओव्हर नंबर 2 आता बॉलर आलेले आहेत किसन. ओव्हर नंबर 2, 16 धावा धावफलकावरती. पहिल्यांदा स्ट्राईक करतील सागर. यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये येतोय तो डॉट. सागर ज्या प्रकारे पहिला बॉल खेळत आहेत त्यांना देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. 108 धावांचा पाठला करायचा आहे, त्यामुळे दोन्ही बाजूने फटकेबाजी. हा बॉल सीमापार, धावा मिळतील 4, आलाय तो चौकार. बॉलच्या मेरिट पर्यंत जाऊन पोहोचले, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर गेला होता आणि बॅटला चांगल्या पद्धतीने घेऊन गेले. बॅटचा चेहरा बॉलला दाखवलाय. बॉलर राऊंड द विकेट पुरा तयार. सोडून देण्याचा प्रयत्न पंचांनी कळवलाय की व्हाइट बॉल. निश्चित ही जी प्रीमियर लीग जेव्हा जेव्हा आम्ही बघतो ना तेव्हा तेव्हा आयोजकांचं कौतुक करावं लागतं. प्रत्येक घटक, प्रत्येक खेळाडू या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी जोडला गेलेला आहे. टॅप केलाय, कोणतीही दाब या बॉलच्या पाठीमागे नाही येणार. जिथे कोणालाही वाटत नाही की माझा नामोल्लेख व्हावा, मला बोलवणं यावं, आपल्या महाबळेश्वरची स्पर्धा आहे म्हणून प्रत्येक जण इकडे काम करतोय, त्यासाठी त्यांना त्यांची वाहवा करावी लागेल, कौतुक त्यांचंही करावं लागेल आयोजकांचं. टॅप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे का? हो आहे. पंचांनी बोर्ड उचललंय, फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट सागर येथील माघारी. म्हणजे आयोजकांनी घेतलेली मेहनत ही अप्रतिम आहे. कारण एखादं आयोजन ज्यावेळेस आपण उभं करतो ना त्यावेळेस ग्राउंड लेवलला काम करणं किती महत्त्वाचं आहे. मग या प्रीमियर लीगबद्दल आपण चर्चा केली की ऑक्शन अगदी ग्रँड झालं, दिमागदार प्रवेश खेळाडूंचा झाला होता, मान्यवरांचा झाला होता, त्याचबरोबर संघ मालकांचाही झाला होता. अगदी 19 संघ सहभागी झाले होते. जेवणाची व्यवस्था, स्नेहमोजनाची व्यवस्था ही खेळाडू निवड प्रक्रियेच्या दरम्यान होती. म्हणजे अप्रतिम सर्व काही गोष्टी जुळून आल्या पर्व क्रमांक 2. धावसंख्या आहे धावफलकावरती 21, 1 गडी बाद. म्हणजे या सर्व खेळाडूंनी जी मेहनत घेतली ना, जे आयोजन समितीमध्ये आहेत किंबहुना महाबळेश्वर क्रिकेट बोर्डमध्ये आहेत, त्यांचं जे काम आहे ना ते उल्लेखनीय आहे. हा फटका पहा, फलंदाज मयूर 20 वरती खेळत आहेत. मयूरची बॅट तळपली, एकाला चालत राहावं लागेल या सामन्यासाठी. थांबला तो संपला. आई फटका पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, त्याहीपेक्षा खेळपट्टी बनवण्यासाठी जी मेहनत घेतली, खेळपट्टी अप्रतिम आहे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 25, 1 गडी बाद. 3 षटकानंतरच तुम्हाला मीटिंग घेता येईल. स्ट्रॅटर्जिक टाइम आउट हा 3 षटकानंतर अर्ध्या मिनिटाचा आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला टीम मीटिंग घेता येणार नाही, याची नोंद तुम्ही घ्या. 25 धावा, 1 गडी बाद, षटक क्रमांक 2 खेळ संपलाय. शेखर ओव्हर नंबर 3 साठी पाठीमागे पहिलाच बॉल खेळलाय. 4 धावींसाठी सिद्धांत, त्यांच्या बॅटमधला हा चौकार. क्षमता आहे सिद्धांतांच्याकडे, मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात आणि ती करावी लागेल संघासाठी. समोर खेळणार फटक्याच्या पाठीमागे, वेळेची अचूकता नव्हती. हा डॉट बॉल आलाय, पुन्हा तयार गोलंदाज. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु डॉट आलाय. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर वाढवणार आहे श्री शिव भैरवी या टीमचा. सन्मान दिलाय क्षेत्ररक्षक येतील, परंतु बॉल सीमापार, 4 धावांसाठी फरार. धावसंख्या आहे धावफलकावरती 33 धावा, 1 गडी बाद.
फक्त दिशा दिली आहे. दोन क्षेत्ररक्षकांमधून मॉलने गॅप शोधला चार धावींसाठी. अप्रतिम टेलिकास्ट ग्रामीण टेनिस क्रिकेट. संपूर्ण टीम ही जोडली गेलेली आहे स्पर्धेसाठी. कालचा दिवस जर आपण पाहिला तर अप्रतिम टेलिकास्टचं राहिलं प्रोप्रायटर तेजस भोईर, किंबहुना सुजल भोईर, आदित्य भोईर, सचिन भोईर, ही संपूर्ण टीम जोडली गेलेली आहे स्पर्धेला कव्हर करण्यासाठी. दोन कॅमेरे घेऊन ही वाहिनी इथपर्यंत पोचलेली आहे स्पर्धेसाठी. धावसंख्या आहे 33-18 बॉल 75 गरज आहे. म्हणजे कुठेतरी धावसंख्येची गती वाढवावी लागेल. चांगली बॅटिंग आता फटकेबाजी दे दनादन करावी लागेल. थांबून चालणार नाही, संयम ठेवून चालणार नाही. ठेंबे ठेंबे तळे साठेल, परंतु आता समुद्र पार करायचा आणि समुद्र पार करताना चांगलीच फटकेबाजी करावी लागेल. आता समुद्राच्या लाटांचा विचार करून उपयोग चालणार नाही. समुद्र पार करायचा आहे ना, तर या लाटांवरती मात करावी लागेल. पुढून षटक क्रमांक 4 साठी बॉलर किसन तयार. पहिल्या षटकामध्ये 9 दिल्यात, वैयक्तिक दुसरं षटक. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न पंचांनी बोर्ड उचललाय. फलंदाज मयूर बागारी, मोठा धक्का टीम श्री शिव भैरवीला. ज्या खेळाडूने डाव सावरला होता तोच खेळाडू स्विच हिटचा फटका खेळताना सीमारेषेचं उल्लंघन करतोय, डायरेक्ट बाहेर मारलाय. 33-2 अशी स्थिती आहे टीम श्री शिव भैरवीची. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन, आता 17 बॉल 75 गरज. डावकुरे फलंदाज सागर. किसन यांचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर पायांवरती येतोय, म्हणजे ऑफ ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता किसन यांचा आणि तो यशस्वी होतोय. पुन्हा एकदा पहा, फक्त सन्मान द्यायला भाग पाडला. पुन्हा एकदा अप्रतिम बॉल, यष्टी रक्षक पाठीमागे आहेत, बॉलला लगेच थांबवत आहेत. किसन यांची गोलंदाजी जर आपण पाहिली ना तर वेगाने बॉल उसळतोय, ही त्यांची खासियत आहे. हे त्यांच्याकडे असणारं मिश्रण आहे. आणखीन एक चांगला बॉल, परंतु लेग बायच्या 4 धावा आहेत. पायाला लागून बॉल पाठीमागे, सीमारेषा भेदतोय. भन्नाट वेग. चला प्रत्येक बॉलच्या पाठीमागे टीम मीटिंग नको, तुम्हाला फक्त 3 षटकानंतर अर्ध्या मिनिटाचा वेळ आहे टीम मीटिंगसाठी, कारण भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. बॉलर तयार, बॅट्समन तयार, दिशा दिली आहे. कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. अडचणी वाढतायत टीम श्री शिव भैरवीसाठी. प्रयत्न करावे लागतील, धावसंख्येचा पाठलाग करताना फटके मारावे लागतील, धावा गोळा कराव्या लागतील. बॉल सीमारेषच्या पलीकडे, लेग बायच्या 4 धावा आहेत. पायांवरती लागून बॉल सीमारेषच्या बाहेर जातोय. धावा कशाही येऊत, परंतु धावा येणं फार महत्वाचं आहे श्री शिव भैरवीसाठी. धावसंख्या 41. आता पुढील येणाऱ्या 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 67 धावा. हे गुणोत्तर शिल्लक राहिलेलं आहे. जवळजवळ हा सामना कंट्रोल केलाय बावळेकर ब्रदर्स या टीमने. 12 बॉल आणि बनवायच्या आहेत धावा 67. धावसंख्या आहे 41-2. ओव्हर नंबर 5. धावसंख्या स्थिरावली आहे 41. पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांनी सांगितलं की नो बॉल आहे, हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. काही नकारात्मक बॉल आले आणि त्याच्यावरती जर चौकार आले ना तर हा सामना जिवंत होईल टीम श्री शिव भैरवीसाठी. हा वाईट बॉल आला आहे, एक धाव आणखीन जोडूया. बॉलर राऊंड द विकेट आहेत, पुढे खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर, कोणतीही धाव्या बॉलच्या पाठीमागे नाहीये. 43-4 गडी बाद अशी स्थिती आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय, 3 बॉल शिल्लक. यावेळेला डायरेक्ट हातामध्ये दिलाय झेल, लोण्याचा गोळा अलगत पकडलाय, विकेटचं पतन.
धावसंख्येचा पाठला करताना प्रति उत्तर देताना यावेळेला फलंदाज नितीन माघारी जात आहेत. समोर खेळले, वेळेच्या अचूकता या फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. पाच गडी बाद 43, गौरव आहेत. चार बॉल टाकलेत, दोन बॉल शिल्लक. स्वतः संघनायक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. व्हाइट बॉल, पंचांची घोषणा, अतिरिक्त धाव धावफलकामध्ये आपण ऍड करूया. सन्मान दिलाय, परंतु विकेटचं होईल पतन आणि टीम ऑल आउट झाली आहे. श्री शिव भैरवी आणि टीम बावळेकर ब्रदर्स या टीमने मोठ्या फरकाने हा सामना जिंकलाय. बॅटिंग करताना गौरव 36 धावा, 17 बॉल, शेखर 18 बॉल 29, गणेश 7 बॉल 8 आणि ओमकार खास काय करू शकले नव्हते, परंतु त्याचं प्रतिउत्तर देताना मयूर 20 धावा 9 बॉल, सिद्धांत 7 बॉल 8, सागर 4 बॉल 4. म्हणजे हे प्रतिउत्तर तर प्रयत्न कमी पडले आणि सामनावीराचा पुरस्कार आहे. बॅटिंग करताना 36 धावा ज्यांनी कुठल्या 17 बॉलमध्ये आणि गोलंदाजी